डोंबिवली परिसरातील भाविकांना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी कामोठ्यातील MGM रुग्णालयाला भेट दिली. तसेच झालेला अपघात दुर्दैवी असून यातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयात दाखल जखमींना प्रत्यक्ष भेटून अपघात नेमका कसा झाला याची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. रुग्णालयात सर्व उपचारांची सोय असली तरी गरज पडली तर गंभीर जखमींना मुंबईला नेण्यात येईल असे सांगितले. तसेच या अपघातामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितलं. हे पंढरपूर वारीला निघालेले सर्व वारकरी बांधव भगिनी होत्या आणि बस आणि ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे यामध्ये जवळपास 54 वारकरी होते आणि त्यापैकी 46 वारकरी ते जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि 7 लोक ICU मध्ये आहेत. 3 जणांचा वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. मी सर्व पेशंटला स्वतः पाहिलं. डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय त्यांची कंडिशन आहे आणि सर्व उपचार जे आहेत हे त्यांच्यावर सुरू आहेत. जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. अगदी यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तरी त्याही सूचना दिल्या आहेत. परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत. सर्व प्रकारचे उपचार इथे मिळत आहेत. त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम या सर्व रुग्णांच्यावर उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरच ते बरे होतील. त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल. त्यांचा संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार आणि जे मृत्यूची दुःखद घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे. पंढरपूरला अनेक लोक 10-10, 15-15, 20-20 वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जाईल.